kelihatan mana Pak? Pak. Kirana geun deung. अरे वा चकुली आलीस तू, तुझे सर भेटले होते म्हणत होते तुमची चकुली फार हुशार आहे, तिला शिकवा असेही म्हणत होते। मी मुळीच आहेच हुशार बाबा, बाबा मला डॉक्टर व्हायचंय। बाबा बाबा आमच्या वर्गातील ती साक्षी ना, तिच्याकडे एक छोटे भीमची बॅग आहे, मला आणून द्या ना। अरे वा आज आमच्या डॉक्टर बाई साहेबांना छोटा भीमची बॅग पाहिजे का? मी औरंगाबादला जातो आणि त्यांना भाजीपाला विकतो आणि तुला छोटा भीमची बॅग घेऊन येतो। तुम्ही असंच म्हणता, आणतच नाही। असं भाई आज नक्की आणतो। बाबा मला माझ्या शाळेची फीस भरायची आहे, मला सर दररोज उभा करतात, कधी देणार आहात पैसे? अगं काही काळजी करू नकोस, तू अभ्यास कर, मी तुझे आज उद्या पैसे देऊन टाकतो। अगं लवकर चल, लवकर गेलो तर चांगला भाव भेटेल। अरे भाऊ माझे, अरे भाऊ माझ्या म्हातारीचे औषध संपले, येताना औषध घेऊन या। अगं आई तू औषधाची चिठ्ठी दे, येताना तुझे औषध घेऊन येतो। अगं लवकर चल, सकाळी गेलो तर चांगला भाव भेटेल। हो जेवण तर करा। अगं नको नको, उशीर झालाय, सोबत पाठवून घे। शॉपिंग केली नाही, आज जाऊया का? अगं मा फ्रोझन मॉल मध्ये। बरं बरं ठीक आहे, तू तुझा आवड तोरली आहे, माझं एटीएम कार्ड सोबत घेऊ। आलं वाटत फ्रोझन मॉल। हा दिसा ना, एकच मिनिट। हा ड्रेस तर खूपच छान आहे, आपल्या सिटीला खूप छान दिसे। किंमत पक्षाची 1800 रुपये आहे। बरं बरं घेऊन टा। हा शर्ट तर खूपच छान आहे, तुम्हाला खूप छान दिसेल, एमआरपी 1400 रुपये आहे, यात काही कमी होणार नाही का? अगं असं काय म्हणते, आपलं शोरूम आहे कंपनीचं, एमआरपी तर एमआरपी तर द्यावीच लागेल। आपल्यासारख्या माणसाने जरी भाव केला तर आपल्या ड्रेसला शोभेल का ते? हो ते पण खरं आहे। मी अजून काही मेकअपचं सामान घेते। बरं बरं जे घ्यायचं ते घेऊन टा, मी बिल करून घेते। पिन कोड टाका। किती झाले? 7000। मेथी काय भाव आहे? 10 च्या 2। कांदे 10 रुपये किलो। अद्रक 15 रुपये पावशर। 2 किलो अद्रक, 2 मेथीच्या जुड्या, 1/2 किलो कांदे द्या। भाऊ टाका ना 2-4 कांदे शिल्लक। हे घ्या मॅडम। किती रुपये झाले? 60 रुपये। हे घ्या 40 रुपये, एवढा कुठे भाव असतो का? किती कमी भावात लावायचा आहे, आणखी 10 रुपये द्या। नाही नाही बरोबर पैसे दिले मी। अहो मॅडम असं नका करू, पाणी नाही पाऊस नाही, एकदा खत बी बियाणं सगळं महाग झालंय, अगदी आज तुम्ही असं भाव करायला लागले तर आमच्या शेतकऱ्याचं काय व्हायचं? आणखी 10 रुपये द्या। नाही नाही बरोबर आहे। अहो मॅडम तुमच्या मुलीच्या हातातलं चिप्सचं पॅकेट केवढ्याचं? 10 रुपयाचं। अहो मॅडम तुम्ही तिथं भाव केला का? अर्ध्या बटाट्याचे चिप्स तुम्ही 10 रुपयाला घेता, तिथं भाव नाही करत। मॅडम तुम्ही 4 टोमॅटो सॉसची बॉटली तुम्ही 80 रुपयाला घेता, तिथं भाव नाही करत। मॅडम आमच्या शेतकऱ्याचा थोडा विचार करा, आम्हालाही घर संसार आहे, मुलं बाळ आहेत, त्यांनाही शिकून डॉक्टर इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर इंजिनियर व्हायचंय, तुम्ही असं नका करू, आणखी 10 रुपये तर द्या। नाही नाही बरोबर आहे। हे परमेश्वरा काय आहे हे जीवन, चल ग आपली मुद्दल पण जमा झाली नाही। अगं बेटा आज ना दुकान बंद होत, उद्या
तुम्हाला सांग, पुढच्या आठवड्यात देतो. तुम्ही असंच म्हणतात, मी जा मी नाही जात शाळेत उद्यापासून. अगं बेटा, पण असं नको करूस. अरे भाऊ, माझे औषध आणले का? अगं नाही आई, उद्या आणतो. अरे मला असं वाटतंय मी बिना औषध पाण्याच्याच वर जाईल. अगं आई असं नको करू, आम्हाला तिची गरज आहे. हे काय जीवन आहे, हे काय जीवन आहे माझं. मी माझ्या सोन्यासारख्या लेकरांची इच्छा सुद्धा पूर्ण करू शकत नाही, मी माझ्या आईचे औषध सुद्धा आणू शकत नाही, यापेक्षा संपवून टाकतो स्वतःला. अरे फेक ती, अरे फेक ती बाटल. हे काय करतोय, तुझ्या बापान हेच केलं, त्याच्या माघारी मी कष्ट करून तुम्हाला अडवलं ते कशासाठी? अरे प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतात. या लेकरा बाळाचा जरा विचार कर, तुझ्या माघारी आमचे काय हाल होते जरा याचा विचार कर. तू आत्महत्या करून हे प्रश्न सुटतील का? बरं बाबा, मी सुट्टीच्या दिवशी कामाला जाईल. मी माझ्या फीचे पैसे जमा करेल, चिकून मोठी इंजिनियर होईल. तुम्ही आम्हाला हवे आहात बाबा. वाट पाहतो बा